पारनेर तालुक्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथे उभारण्यात आलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात दररोज शेकडो रुग्ण दाखल होत आहेत. आमदार लंके हे मध्यरात्रीपर्यंत या सेंटरमध्ये थांबून तेथील व्यवस्थेवर, रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात. मात्र सोमवारी त्यांनी तेथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी मुक्काम करत तेथे रात्रीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी हे विश्वची माझे घर असे सांगत कुटुंब प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या सेंटरमध्ये शेकडो माता भगिनी रुग्ण उपचार घेत आहेत, हे देखील माझेच घर आहे, येथे झोपलो काय आणि माझ्या घरी झोपलो काय फरक पडत नाही, त्यामुळे मी कोविड सेंटरला मुक्काम केला, यात काहीच वेगळेपण नसल्याचे आमदार लंके यांनी नम्रपणे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.